आपल्या नवीन पिढीला नवीन तंत्रज्ञान अवगत करण्याविषयी मी तुम्हाला आज काही माहिती सांगणार आहे। तर ज्या तरुणांकडे हल्ली जमीन थोडी आहे, जे गरीब आहेत, त्यांना आपली जमीन एकही रुपया खिशात नसताना कशी वाढवायची, याचं उत्तम उदाहरण मी माझा भाऊ गोरक्षनाथ बबन दिघे यांनी केलेल्या सत्कार्यातून तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी तुमच्याकडे फक्त एक खोरं आणि शेजारच्या बांध कोरण्याची कला एवढी सामग्री पाहिजे। तर आपण पाहूया प्रात्यक्षिक। ही पाही तुम्हाला सरी दाखवतो मी, दाखवकडे ही 4 फुटाची सरी, ह्या सरीमध्ये इथे ऊस लावण्यात येतो इथे। आता ही 4 फुटाची सरी पहा, इकडे या, ही सरी पहा, ही सरी ह्या रूपात निघालेली आहे। इथं प्रात्यक्षिक हिचा ऊस इथं लागला पाहिजे, परंतु नवीन बांध कोरण्याची कला जी आहे, तर त्यासाठी आपण खोऱ्याने शेजारच्या सरीची ही माती उपसून बांधावं टाकणे आणि हा ऊस इथं लावणे। तर आता या इकडं, आता हा ऊस ह्या सरीत लावायला पाहिजे, परंतु हा ऊस या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सरी फोडून या ठिकाणी, या ठिकाणी, या इकडे, मुळात इथं ऊस पाहिजे, परंतु इथे। कालांतराने हा ऊस, हा ऊस फुटल्यानंतर याला 20 ते 30 कोंब निघतात, त्याला फुटवे म्हणतात। हा निम्मा ऊस त्यांच्या सरीत पोचणार, निम्मा ऊस शेजारच्या सरीत पोचणार आणि योग पुढे जाता जाता संपूर्ण ही सरी याचे संपूर्ण व्यापलं जाणार आणि ज्या वेळेला हा ऊस तोडला जाईल त्यावेळेला 1 फूट सरी 1-2 फूट सरी शेजारच्याची पूर्णपणे त्या माणसाच्या कब्जात येईल। आणि ही अतिशय उत्कृष्ट अशी कला ही आपल्या सर्व नवीन तरुणांनी जोपासली पाहिजे। तर माझं त्यांना खूप मोठं आव्हान आहे, या क्षेत्रात खूप मोठा स्कोप आहे। आपल्याकडे पैसे नसतील तर आपण शेजाऱ्याची जमीन घेऊ शकतो आणि यासाठी त्याचा खूप मोठा असा फायदा समाजाला होऊ शकतो। आणि त्यासाठी त्याला त्याच्या माझ्या बहिणी आणि माझा बाप यांचा त्याला योग्य वेळी असा भरपूर असा पाठिंबा असतो, कारण त्यांचं म्हणणं आहे की तो भावाच्या काहीही विरोधात करीत नाही। यातही त्यांनी माझा मोठेपणा पाहिला असेल। आणि हा 4 फुटी बांध याच्यावरून चालताना जर माझा पाय घसरला तर मी इथे पाय घसरून पडून माझा हातपाय मोडू शकतो, म्हणून त्यांनी पुढचा विचार करून ही बांध फोडून मला सपाटीने चालण्यास भाग पाडलं। त्याच्याबद्दल त्याचं खूप असं अभिनंदन करण्यात येत आहे। आणि या कलेचा आपल्या देशाच्या फायद्यासाठी खूप मोठा असा फायदा आहे। तर माझं भारत सरकारला एवढं सांगणं आहे की हाच हेच तंत्रज्ञान तुम्ही गोरक्ष दिघे यांना सीमेवर नेऊन, ज्या भारत पाकिस्तान आणि भारत चायना सीमा आहेत, तिथं कशा पद्धतीने आपली अतिक्रमण केलेल्या जमिनी चीनकडून आणि पाकिस्तानकडून घेण्यात येतील, यासाठी त्यांच्या तंत्रज्ञानाचा खूप मोठा असा वापर करावा। आणि त्या दृष्टीने भारत सरकारने त्यांना योग्य ते मार्गदर्शन, भारत सरकारने त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन करून सीमा वाढवण्याचा चांगला असा प्रोग्राम आखावा। आणि त्याबद्दल त्यांना पद्मश्री, भारतरत्न देता येईल की हे पाहावा, त्याबद्दल धन्यवाद।